नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव प्रशांत आंबालाल पाटील, बिलाडी इथला राहणार आहे मी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. तर मी दरवर्षी मका पेरणी करतो. दरवर्षी मी बीजला 20 प्रक्रिया करूनच मी दरवर्षी मका पेरणी करतो. यावर्षी मी तशीच पेरणी करायची चालू आहे माझं. त्याच्याआधी मी तुम्हाला ती प्रक्रिया करून दाखवतो 20 प्रक्रियाला. आणि मी हे RCFचं दरवर्षी वापरतो. RCF बायोला म्हणून लिक्विड आहे, हे 20 मध्ये टाकायचं. तर हे लिक्विड आहे ना बायोला म्हणून, ते 25 ml बियाण्यामध्ये टाकून त्याची प्रक्रिया ह्या प्रकारे करणे आवश्यक आहे. म्हणजे पूर्णपणे बियाण्याला मशागत झाली पाहिजे. याच्यापासून खूप फायदे आहेत. मका बी स्ट्रॉंग उतरतो आणि ही मशागत झाल्यानंतर अर्धा ते म्हणजे 30 ते 45 मिनटं असा सुकत ठेवून द्यायचं त्याला वाळून. मग त्यानंतर आपण तेवढ्यात आपला पेरणीचा टाईम झाला का तेव्हा पेरणी चालू करायची. याची 90-80% उगम क्षमता वाढते, उत्पन्न बी 25% वाढतं. आणि आत्ता जी पाडवा आईचा त्रास होतो आहे मक्यांना, त्या आईचा बी अटॅक कमी प्रमाणात दिसतो या मक्यावरती. आणि मका बी चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसतो. धन्यवाद दादा.